नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी पाठ तिसरा धार्मिक समन्वय या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत बघूया पहिला प्रश्न परस्पर संबंध शोधून लिहा पहिलं महात्मा बसवेश्वर कर्नाटक संत मीराबाई डॅश डॅश तर याचं उत्तर आहे बघा संत मीराबाई राजस्थान म्हणजे महात्मा बसवेश्वर कर्नाटक तर संत मीराबाई राजस्थान दुसरं रामानंद उत्तर भारत चैतन्य महाप्रभू डॅश डॅश आता याचं उत्तर बघूया चैतन्य महाप्रभू बंगाल तिसरं चक्रधर डॅश डॅश आणि शंकरदेव डॅ डॅश तर याचं उत्तर आहे चक्रधर महाराष्ट्र आणि शंकरदेव आसाम पुढचा प्रश्न बघूया प्रश्न दोन पुढील तक्ता पूर्ण करा आता बघा या ठिकाणी चळवळ प्रसारक आणि ग्रंथ दिलेले आहे जसं भक्ती चळवळ आहे याचे प्रसारक कोणकोण होते तर महाकवी सुरदास तुलसीदास स्वामी कबीर आणि मीराबाई यांनी ग्रंथ कोणते लिहिले तर महाकवी सुरदास सूरसागर तुलसीदास रामचरित मानस ममनस्वामी परमरहस्य कबीर कबीर दोहावली आणि मीराबाई पदे भक्तीरचना दुसरं पंथ यांचे प्रसारक होते चक्रधर स्वामी आता चक्रधरांच्या अनवयांनी लिहिलेले ग्रंथ कोणते तर पहिला ग्रंथ आहे माहीम भट लीळा चरित्र दुसरं महदंबा ढवळे तिसरं नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर चौथं केशवबास सूत्रपाठ व दृष्टांतपाठ आणि तिसरं शीख धर्म याचे प्रसारक होते गुरु नानक आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे गुरुग्रंथ साहिब पुढचं बघूया प्रश्न तीन वा संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले आता याचं उत्तर बघूया संत कबीर भक्त चळवळीतील एक विख्यात संत होते त्यांना तीर्थक्षेत्रे व्रते मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही सत्यालाच ईश्वर मानले संत कबीर सर्व मानव एक आहेत अशी त्यांनी शिकवण दिली जातीभेद पंथभेद धर्मभेद त्यांनी मानले नाहीत त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले म्हणून संत कबीर हे भक्त चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले महात्मा बसवेश्वरांच्या कार्यावर समाजाचा झालेला परिणाम बघा आता यांच्या स कार्याचा समाजावरती कोणता परिणाम झाला तो बघूया तर बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे महात्मा बसवेश्वरांनी कर्नाटकमध्ये लिंगायक विचारधारेचा प्रसार केला त्यांनी जातीभेदाला विरोध केला श्रमप्रतिष्ठेला महत्त्व दिले काय कवे कैलास हे त्यांचे प्रसिद्ध वचन आहे याचा अर्थ श्रम हाच कैलास आहे आपल्या चळवळीमध्ये आणि अनुभव मंटप या सभागृहामध्ये त्यांनी सर्व पुरुष स्त्रियांना सहभागी करून घेतले त्यांनी आपली शिकवण आपल्या कन्नड लोक भाषेतून केली त्यामुळे बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर निश्चित परिणाम झाला आहे पुढचं बघूया खालील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधा बघायचं उत्तर आता या, या, या प्रकारे ही चौकट दिलेली आहे या चौकटीतील संतांची लपलेली नावे आपण या प्रकारे लिहू शकतो बघा गुप्रकारे आपण बघा या प्रकारची नावे लपलेली आहेत सूरदास गुरु गोविंद सिंग संत सेना पंप मिर, महमंत स्वामी पुरंदरदास रोहितदास रामानुज आणि कबीर या प्रकारची ही संतांची नावे या चौकटीमध्ये लपलेली आहेत अशा प्रकारे आज आपण या इयत्ता सातवीच्या पाठाचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद